जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून नियोजित पाणीपुरवठा योजनांतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात योजना मार्गी लागेल. भूतवडा तलाव आणि जोड तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून यापुढील काळात त्याबाबत योग्य नियोजन केलं जाणार आहे असं प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केलं. जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलाव 2 वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला. या तलावातील पाण्याचे जलपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, शाखा अभियंता रामभाऊ ढेपे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विशाल पोले, अॅडव्होकेट हर्षद डोके, प्रशांत राळेभात, राजेंद्र गोरे, व्यापारी विजय कोठारी आदी हजर होते. याप्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की सदर तलाव कोरडा पडला त्यावेळी बारामती अॅग्रो आणि भारतीय जैन संघटनेमार्फत तलावातील मोठ्या प्रमाणावर गाळ काढला. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढली. 2 वर्ष पिण्यासाठी पाणी पुरेल त्यामुळे जामखेडकरांची चिंता मिटली आहे. नियोजित उजनीमधील धरणातील पाणी योजना कार्यान्वित होईल आणि यानंतर भूतवडा आणि जोड तलावातील पाण्याचा वापर कसा करता येईल तसेच तलावामधील आणखी गाळ कसा काढता येईल यादृष्टीनं नियोजन करण्यात येईल असं आमदार रोहित पवार म्हणाले. तळ्यामध्ये 3 वर्षानंतर पहिल्यांदाच तो 100% तळ भरलंय आणि त्या तळ्यामध्ये असणाऱ्या जलपूजनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मनापासून आनंद आहे की वेळेवर हे धरण भरलं. कारण शेवटी याच्यातून जे पाणी आपल्या जामखेड शहराला मिळत असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि ज्या पद्धतीने त्याचं नियोजन झालं ते ग्रॅव्हिटी लेवलला ते पाणी चालतं. अतिशय चांगली स्कीम. फक्त पाणी नसल्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येत होती. उन्हाळ्याच्या काळामध्ये बारामती अॅग्रो असेल, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट असेल, भारतीय जैन संघटना असेल, काही पत्रकार असेल, ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी गाळ काढल्यामुळे त्यात पाण्याची थोडी क्षमता ही वाढलेली आहे. येत्या काळामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा संधी असेल तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला गाळ कसा काढता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. जामखेड शहरासाठी नवीन पाण्याची योजना ही सँक्शन झाली आणि त्याचंही काम लवकरात लवकर चालू होईल. ते काम चालू होत असताना झाल्यानंतरसुद्धा भूतवड्याचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे आणि या तळ्याला आपल्याला अजून ताकद कशी देता येईल, जिथं कुठं गळतं आहे ते गळणं आपल्याला कमी करता येईल का याबाबतीत आपण विचार करणार आहोत. तर इथे आल्यानंतर मन प्रसन्न झालं. अशाच प्रकारे दरवर्षी इथं असाच पाऊस येईल आणि हे धरण सातत्याने भरत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मनापासून या ठिकाणी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो. यानंतर आमदार रोहित पवार यांनी नायगाव तलाव आणि धोंडपारगाव तलावाचे जलपूजन केले. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एसएनएन मीडिया, जामखेड.